Preview. Preview. नांदेड मध्ये आज प्रथमच एक पीरबुरहानी एरिया मध्ये एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला आहे. आज आपण मागच्या 25-20 दिवसापासून प्रशासन आणि नागरिक नांदेडकर ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत, पत्रकार बंधू या बाबतीत ज्या पद्धतीने लोकांना आव्हान करत आहेत, हे आपण खूप शर्थीने करत होतो. आज आपल्याकडे जरी एक पॉझिटिव्ह कोरोना पेशंट सापडलेला असेल तर आता आपल्याला जास्त काळजी घेण्याची गरज आहे. महत्त्वाचं तो संपूर्ण जो भाग आहे अशोकनगर, नंतर पुढे विद्युतनगर आणि इकडनं आपण वर्षॉकपासनं राजकॉर्नरकडनं आपण पुन्हा जो शिवमंदिरकडे जातो तो संपूर्ण परिसर आजपासून कंटेनमेंट झोन म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे, त्याला बॅरिकेटिंग केलेली आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, ते या नागरिक ज्या भागामधील असतील त्यांचा सगळ्यांचा या ठिकाणी आता ते भाग सील केलेला असल्यामुळे तिथे कुठेही एंट्री असणार नाही, कोणीही आत जाणार नाही, बाहेर येणार नाही. मी सर्वांना आव्हान करतो की या सील भागामध्ये जे काही नागरिक वस्ती आहे किंवा लोक आहेत यांची योग्य प्रकारची तपासणी, वैद्यकीय तपासणी होत आहे, त्याबरोबर पोलीस गार्ड त्यांच्यासोबत आहेत, त्या सर्व नागरिकांनी त्यांना आमच्या टीमला, मेडिकल टीमला सहकार्य करायचं आहे आणि त्यांच्या ज्या वैद्यकीय तपासणी असतील ते करून घ्यायचं आहे. कारण आपण सर्व यामध्ये जास्तीत जास्त सुरक्षित राहावं यासाठी जिल्हा प्रशासन अत्यंत मेहनत घेत आहे, याला आपण सर्वजण निश्चितपणे पाठिंबा द्याल. दुसरं, त्या भागामध्ये दूध, अन्नधान्य यांचाही पुरवठा वेळेवर केला जाईल, त्यामुळे कुणीही बाहेर येऊ नका. किराणा होम डिलिव्हरी असणार आहे त्यामुळे बाहेर येऊ नका. भाजीपाला वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला होम डिलिव्हरीने देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचे टेस्ट पॉझिटिव्ह आले आणि त्याबाबतीत काही घाबरून जाण्याचं कारण नाही, त्याचा अजून तब्येत चांगली आहे. विनाकारण गावामध्ये ज्या अफवा पसरवल्या जातात याच्यावरती कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते, त्याचीसुद्धा सर्वांनी दखल घ्यावी. पोलीस, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशासन यांच्याशी आपण समन्वय ठेवा आणि आम्हाला सहकार्य करा, एवढीच मी विनंती करतो.